तर गजाड झालेला आहे तर वसई पूर्व येथील फादरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. वसई पूर्व फादरवाडी या परिसरातील एटीएम मध्ये गुरुवारी रात्री चोर घुसला, त्यानंतर तो एटीएम तोडू लागला असता आवाज झाल्याने एका महिलेने बाहेरून एटीएमचं शटर बंद केलं आणि वालीव पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस लगेच तिथे पोहोचले आणि लपून बसलेल्या चोराला धमकी देऊन बाहेर काढण्यात आलं आणि त्याला आता सध्या ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसई मधली ही घटना आहे. महिलेच्या सतर्कतेमुळे हा चोर गजाड झालाय. आजूबाजूला बघून ना शटरला कान न मिळेल तर आतूनच आवाज येत होता, म्हणून मग मी ते आमच्या गेटचं जे टाळं खोललं ते टाळं पटकन त्याला लावलं, घरात गेली गेट बंद करून आणि मग खालिद बाईला फोन केला आणि म्हटलं असं असं आहे आतमध्ये चोर आहे, पण मी टाळं मारलेलं आहे. मग खालिदबाईंनी ताबडतोब पोलिसांना फोन केला, आजूबाजूचे रहिवाशी त्यांना सगळ्यांना जमा केलं इकडे आणि मग थोड्या आणि पोलीस आले आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्या चोराला पकडलं.